नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, मान्सूनची यंदा ही विदर्भावर मेहरबानी. हवामान विभागाचा अंदाज ठरला खरा आणि 4 जिल्ह्यांमध्ये स्थिती निराशाजनक. विदर्भातून निरोप घेण्याच्या तयारीत असलेल्या मान्सूनने यंदा विदर्भावर मेहरबानी केली आहे व मान्सूनने दमदार हजेरी लावत प्रादेशिक हवामान विभागाचा अंदाज 100% खरा ठरवला. महत्त्वाचे म्हणजे विदर्भातून निरोप घेण्याच्या तयारीत असलेल्या मान्सूनने यंदाही विदर्भावर मेहरबानी केली आहे. मान्सूनने दमदार हजेरी लावत प्रादेशिक हवामान केंद्राचा अंदाज 100% खरा ठरवला आहे. हवामान विभागाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार विदर्भात 1 जून ते 3 सप्टेंबर या 4 महिन्यात सरासरी 943 मिलीमीटर पाऊस पडतो, पण यंदा 852 मिलीमीटर पाऊसाची नोंद करण्यात आली, जो सरासरी इतका पाऊस मानला जात आहे. विदर्भात अकोला 70%, यवतमाळ 24% आणि अमरावती 20% आणि चंद्रपूर 18% हे 4 जिल्ह्याचा अपवाद वगळता सर्व जिल्ह्यांनी सरासरी गाठली आहे व सर्वाधिक 16% पाऊस वाशिममध्ये झाला. नागपूर जिल्ह्यातही पावसाने सरासरी गाठली. 2015 पासूनचा इतिहास बघितल्यास यंदा तिसऱ्यांदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला व 2015 848 मिलीमीटर, 2016 1044 आणि 2017 731 मिलीमीटर व 2018 875 मिलीमीटर आणि गतवर्षी सर्वाधिक 10.54 पावसाची नोंद करण्यात आली. मागील 4 महिन्यात नागपुरात सर्वाधिक पाऊस झाला 407 मिलीमीटर. जुलै महिन्यात कोसळला तर गोंदियामध्ये 709 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. दमदार पावसामुळे भूजल पातळीत वाढ झाली असून विदर्भातील तलावही काटोकाट भरले आहेत, त्यामुळे पुढील वर्षाच्या उन्हाळ्यातही पिण्याच्या पाण्याची समस्या सुटणार आहे. सलग दुसऱ्या वर्षात जास्त पाऊस. भारतीय हवामान विभागाने यंदा संपूर्ण देशात सरासरी पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. तो अंदाज तंतोतंत खरा ठरला असून लागोपाठ दुसऱ्या वर्षी सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे. देशात या वर्षात 109% पाऊस पडला. 1958 नंतर सलग 2 वर्ष अधिक पाऊस पडण्याची गेल्या 62 वर्षातील ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी 1958 110% व त्यानंतरच्या वर्षी 114% पावसाची नोंद झाली होती. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की दाबा आणि जास्तीत जास्त शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.